नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय ब्लॉक मराठी चॅनल आणि आज मी आपणास दाखवत आहे कोकणातील हा काकडीचा प्लॉट। आपणास माहीत आहेच पाऊस काळामध्ये कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तरी सुद्धा येथे काकडीचे पीक हे चांगल्या प्रकारे येते। मित्रांनो, आपण पाहत आहात हा प्लॉट, या प्लॉटला 15 दिवस होऊन गेलेले आहेत। 15 दिवसानंतर बी रुजून आलेली आहे। ह्या प्लॉटमध्ये हे बियाणे लावले आपण पाहू शकता, क्रिसेट्स म्हणून नावाचे हे बियाणे आहे, हे या प्लॉटमध्ये लावण्यात आलेले आहे। ही काकडी लागवड सरी पद्धतीने केलेली आहे, सरीतील अंतर ठेवलेले आहे 3.5 फूट व रोपातील अंतर आहे 3 फुटीच्या आसपास। तर मित्रांनो, या पद्धतीने लागवड केलेली आहे। लागवड करण्याअगोदर येथे बियांबरोबर युरिया खत सुफला व युरिया खत देण्यात आलेले आहे। आपण ज्या वेळेस बी लावत असतो त्याच वेळेस सुफला व उज्ज्वला हे दोन्ही खतांचे मिश्रण येथे बियांसोबत देण्यात आलेले आहे। हा प्लॉट मित्रांनो नंतर गवत साफ केलेले आहे, घाण वगैरे संपूर्ण काढून टाकलेली आहे व स्वच्छ प्लॉट केलेला आहे। आता आपण पाहूया कोकणातील काकडी लागवड याविषयी विशेष माहिती। मित्रांनो, खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करायची झाल्यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रुंदीचे चर खोदून चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर ओळी 30 बाय 30 सेमी अंतरावर व आकाराचे खड्डे खोदावेत। तसेच प्रत्येक खड्ड्यात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे व त्यानंतर प्रत्येक ओळीत 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात। आता पाहूया वाणाबद्दल। शीतलवाण, शीतल ही कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही काकडीची एक जात आहे। मात्र ही जात कोकण विभागातच उत्तम येते, तसेच ही जात लवकर होणारी आहे। या जातीची फळे हिरवी व मध्यम आकाराची असतात व या जातीचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे शेतकरी काढू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, ही मी आपणास थोडक्यात सांगितलेली कोकण विभागातील काकडी लागवडविषयक माहिती होती। शीतल हे वाण कोकण विभागासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक काकडीची जात आहे। आपणास माहीत आहेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, तरीसुद्धा येथे काकडीचे चांगल्या प्रकारे पीक येऊ शकते। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा।